नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर. तर तैवान पिंक पेरूमध्ये आज आपण फॉर्म बसून घेण्याचं काम सुरू केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की फॉर्म कशा पद्धतीने लावलेले आहेत. एका झाडाला सरासरी 80-90 इतके फॉर्म बसलेले आहेत आणि हा पहिला बहार आहे आपला. म्हणजे आपण झाडे लावून एक वर्षानंतर ह्याची छाटणी करून बहार धरलेला आहे. झाडाची तुम्ही हाईट पण पाहू शकता, एका वर्षामध्ये हाईट किती झालेली आहे. आणि फॉर्म तुम्ही हे पाहू शकता कशा पद्धतीने फॉर्म लावलेले आहेत. फॉर्म लावत असताना पेरूच्या जवळ जी फांदी असते, म्हणजे ही जे पाला पान जे असतो जवळ, ते पान तोडून घ्यावे. फॉर्ममध्ये जाऊ नये ते पान. आणि व्यवस्थित पेरूला फॉर्म लावून त्याच्यावर कॅरी बॅग बांधून अशा पद्धतीने गाठ मारून घ्यावी. सिंगल गाठ मारून नाही, दोन गाठी मारावे, जेणेकरून कॅरी बॅग सुटणार नाही. आणि गाठ मारत असताना जर येते पान जर येत असेल तर ते पान आपण काढून टाकायचं, आणि पान काढूनच गाठ मारायची. फॉर्ममध्ये पान जाऊ नये झाडाचा, या गोष्टीवर लक्ष ठेवा. हे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपण पेरू लागलेले आहेत आणि फॉर्म बांधणी चालली आहे. तर ही पहिली फळधरणी आहे झाडांना. हे पहिलाच फळ धरलेलं आहे आपण. एका झाडाला 70-80 फळ धरलेले आहेत. ज्या जागी म्हणजे तीन पेरू असतात त्यामधला सेंटरमधला पेरू जे असतो ते तोडून घ्यावे, जेणेकरून व्यवस्थित फॉर्म बांधता येतील. आणि जिथे लहान पेरू आहेत, आता हा पेरू लहान आहे, असल्या पेरूवर फॉर्म बसून घेऊ नये. त्याला कसंही फॉर्म बसणार नाही. त्याला फॉर्म लावल्यानंतर फॉर्म खाली कॅरी बॅगमध्ये सरकेल आणि फक्त कॅरी बॅगवरही राहील. म्हणून असल्या लहान पेरूंना कॅरी बॅग फॉर्म बांधून घेऊ नये. अजून खूप अशा ठिकाणी कळी निघत आहेत नवीन, ते तुम्ही पाहू शकता. आणि हे जे पाला आहे खाली, जी तुडून टाकलेला पाला जी आहे, अशा पेरूच्या जवळ जे आलेला पाला असतो, पान जे असतो पेरूचा, ते पान तुडून टाकलेले ही पानं आहेत. म्हणजे फॉर्ममध्ये कॅरी बॅगमध्ये पेरूचं पान जाऊ नये, तसल्या ठिकाणचं जी पान आहे ते कापून खाली तुडून टाकावे. अजून नवीन माल सुटत आहेत शेंड्याला, हे पाहू शकता तुम्ही. नवीन कळी प्रत्येक शेंड्याला असे नवीन कळी येत आहेत. तर ते सेकंड टप्प्यामध्ये तिचा माल धरू आपण. हे निघून गेल्यानंतर अशा पद्धतीने आता हे तिटगल पेरू आहे, तुम्ही पाहू शकता. आता ह्या तिघाला पण फॉर्म बांधता येणार नाही, कारण की हिला बांधल्यानंतर हिला एक फॉर्म बांधल्यावर नंतर हिला बांधायला जागा राहणार नाही. म्हणून हे सेंटरमधलं तोडून टाकायचं आणि ह्या दोघांनाच बांधून घ्यायचं फॉर्म. अशा ठिकाणी जर असं जर असेल तर तीन पेरू घेऊन कुठं कुठं सिंगल पेरू जे असतात हे त्यांना तुम्ही बांधून घेऊ शकता डायरेक्ट. आता हे पेरू आहे आणि ह्याच्या बाजूला हे पान आहे. हिला बांधत असताना हे पान कट करून घ्यावे अशा पद्धतीने. आता फक्त पेरू राहणार फॉर्ममध्ये, नाहीतर हे जर पान तुम्ही ठेवला तर हे फॉर्मसोबत हे पेरूसोबत हे पाणीमध्ये जाणार. म्हणून हे तोडून घेणे खूप गरजेचे आहे. अशा पद्धतीने तोडून घ्यायची, आता फॉर्म लावून घ्यायचा. पाहू शकता तुम्ही प्रत्येक झाडाला. तुम्ही कोणतंही पण झाड पाहावं तर तिला प्रत्येक झाडाला तुम्ही पाहू शकता की प्रत्येक झाडाला 80-70-80-90 फॉर्म बसलेले आहेत. आणि 100-125 पेरू लागलेले होते, त्याच्यामधून छाटून 70-80-90 म्हणजे झाड बघून, तर झाड जर मोठं असेल तर त्याला 90
95 पेरू फळं ठेवलेली आहेत आणि जर झाड जर लहान असेल तर त्याचे फळं असे काढून टाकलेले आहेत, कारण की ही फांद्या जास्त लोड घेणार नाही, नंतर ही फांद्या मोडू शकतात. तर अशा पद्धतीने आपण फॉर्म बसवत आहोत. आता हे झाड मोठं आहे, हिला कमीत कमी 110 किंवा 100 फॉर्म बसलेले आहेत, फळ धरलेले आहेत हिला. जी ती झाड लहान आहे हिला कमी फळ धरलेलं आहे. आता हिला तुम्ही पाहू शकता 120 जवळपास फॉर्म बसलेले आहेत, फळ धरलेलं आहे, कारण की ह्या झाड मोठं आहे. अशा पद्धतीने झाडे बघूनच फळ धरावे पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही फळ धरचाल त्यावेळेस तुम्ही 125-150 तुम्ही फळ धरू शकता. पहिल्या वर्षी जेवढं होईल तेवढं कमीच फळ धरावे. आणि एका वर्षाच्या मधी फळ धरू नये, कारण की झाडं खूप लहान असतात. कमीत कमी एक वर्षाचा कालावधी होऊन नंतरच फळ धरावी. याची आपण छाटणी करून फळ धरलेली आहे, हे पाहू शकता तुम्ही. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुमचे काय प्रश्न असतील, फॉर्म कसे बांधायचे किंवा याच्या अगोदर कोणती फवारणी घेतली फॉर्म बांधण्याच्या अगोदर, तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन. तर व्हिडिओवर जर कोणी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.